नमस्कार, मी अजय परसुरे, लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे. आज खरं तर पुण्याच्या प्रवीण तरडेच्या भाषेत म्हणायला गेलं तर आरारा खतरनाक अनुभव आज मला आलेला आहे, असं फिलिंग आलेलं आहे. कारण की कसं असतं, एखाद्या माणसाला आपण 3 वर्षापूर्वी भेटतो, तो नंतर खूप मोठा सुपरस्टार होतो आणि तो सुपरस्टार होऊन आता परत एकदा दुसरा एक मराठी सिनेमा घेऊन येतोय आणि त्याच्यामध्ये तिची महत्वाची भूमिका आहे. मग मला असं, कोण आहे असा माणूस की जो 3 वर्षानंतर एक मराठी फिल्म करतोय, मध्ये तो कुठे होता, ती काय करत होती? तर तो माणूस म्हणजे आपल्या सर्वांची लाडकी रिंकू राजगुरू आणि त्यांच्याबरोबर ती आहे शुभंकर तावडे. शुभंकर आणि रिंकूची जोडी कागर या सिनेमातनं आपल्या सर्वांसमोर येते हे तर सगळ्यांनाच कळलेलं आहे, याच्यात काही गुपित राहिलेलं नाहीये. पण नक्की कागरच हा सिनेमा तिला का निवडावा असं वाटला, नेमकं काय होतं या सिनेमामध्ये की तिने इतका मोठा गॅप घेतला आणि त्याच्यानंतर तिला ही स्क्रिप्ट आवडली आणि तिने हा सिनेमा निवडला? तर गप्पा मारूया त्यांच्याशी जरा. रिंकू, काय असं होतं म्हणजे मध्ये ठीक होता, अभ्यास वगैरे करत होतीस तू, त्याच्यानंतर सैराट तेलुगू वर्जन पण तिकडे केला असतो, पण ही स्क्रिप्ट का, म्हणजे हीच स्क्रिप्ट तुला का आवडली? सैराट नंतर मधल्या 3 वर्षात खूप गोष्टी येत होत्या, पण खूप जणांना पुन्हा सैराट करायचा होता आणि मला पुन्हा आरची नव्हती करायची, कारण ती एकदा लोकांनी बघितलेली आहे. आणि खूप काही भूमिका अशा होत्या की मला इतक्यात करायच्या नव्हत्या. आणि मला असं वाटलं की आपण सैराट सारखी पहिलीच फिल्म केली आहे तर दुसरी पण त्याच धाटणी चित्री असावी, तशीच फिल्म असावी. आणि जेव्हा कागर माझ्याकडे आली तेव्हा मकरंद सर, त्यांना तर मी ओळखत होते, नॅशनलच्या वेळी भेटलेले, डिरेक्टर चांगले होते, गोष्ट ऐकली, विषय खूप चांगला होता, याच्यात राजकारण होतं, सामाजिक समस्या, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि खूप छान लव्ह स्टोरी होती. मला असं वाटलं की हा विषय खूप छान आहे, लोकांना पुन्हा भेटायचं असेल तर कागर हे माध्यम अगदी योग्य. म्हणजे बघ, म्हणजे कसं असतं, महाराष्ट्रात काही महत्वाचे निर्णय व्हायचे असतील तर दिल्लीत व्हावे लागतात, तसे ते तुमच्या दिल्लीत झाले निर्णय की बाबा आता तुम्ही भेटला आणि मग आता आपण सिनेमा करूया, आता असं करूया. पण नॅशनल अवॉर्डच्या वेळेला तो तुला भेटला, पण ही या धाटणीची फिल्म म्हणजे काय, म्हणजे नेमकं तुला काय म्हणायचं, काय धाटणीची? म्हणजे सैराट मध्ये अनेक धाटणीच्या गोष्टी होत्या, म्हणजे एक तर लोकांना काहीतरी घेता येतं किंवा एक बोर नाही होत, बघायला छान वाटतं, नवीन काहीतरी मिळतं, नवीन आम्ही दोघही नवीन चेहरे होतो. तसंच आहे कागर मध्ये, खूप वेगवेगळ्या गोष्टी मराठीत मी नाही बघितल्या, याच्यात सगळे मुद्दे मांडलेले आहेत. बरोबर, तर याच्यातून लोकांना खूप काही घेता येईल. आणि माझी मेन म्हणजे माझी भूमिका खूप छान आहे आणि चॅलेंजिंग होती माझ्यासाठी, त्यात शुभंकर नवीन चेहरा होता आणि सगळंच जुळून आलं. हे शुभंकर, हे तुला तर सारखं सारखं ऐकावं लागतं, हे नवीन चेहरा, नवीन चेहरा. मी पहिल्यांदाच बोलले, तू पहिल्यांदा बोलली असेल, पण ते आता सारख्या आर्टिकल्स मधनं किंवा चॅनल्स मधनं येतं की शुभंकर नवीन चेहरा. तर मला तुम्हाला सांगायचं की शुभंकर हा काही नवीन चेहरा नाहीये, कारण शुभंकर मुंबईकर आहे. शुभंकरने एकांकिका वगैरे मध्ये भयंकर काम केलेलं आहे आणि आपल्याकडे असं प्रमाण मानलं जातं की एकांकिकेत नाटकातनं काम केलेला माणूस हा काही नवीन नसतो, कारण तो रंगभूमीवर काम करणारा असतो आणि तो चांगलं काम करतो. तर शुभंकर, तुला हा सिनेमा कसा काय मिळाला, म्हणजे कुठे तुला बाही बघितलं मकरंदने एकांकिका करताना किंवा काय, म्हणजे नेमकं जसं तू आता म्हणालास की नाटक आणि हे सगळं केल्यानंतर एक असतंच की बाबा हा मुलगा करतो का, तर तसंच मी द ड्रामा स्कूल मुंबई म्हणून एका इन्स्टिट्यूट मध्ये शिकत होतो. तर अनिरुद्ध कुटवडांनी एक नाटक बसवलं होतं रोमिओ ज्युलियट, ते हिंदीमध्ये, तर मी त्यात ज्युलियटच्या वडिलांचा रोल करत होतो, कॅप्युलेटचा. तर ते नाटक मकरंद सरांनी बघितलेलं पुण्यात आणि त्यांना एकंदरीत माहित होतं की हा मुलगा कसा काम करतो किंवा काय काम करतो, त्यांनी बघितलेलं होतं. त्यानंतर मी फ्रेशर्स नावाची ज्या मालिका करत होतो तर त्यात जे आमचे मेकअप आर्टिस्ट होते संतोष गिलगिले, ती मालिका पण फ्रेशर्स, आपण फ्रेशर्स, तर त्यांची आणि मकरंद सरांची ओळख होती आधीपासूनची. तर त्यांनी संतोष दादाने त्यांना सांगितलं की असा असा मुलगा आहे, तर मी तेव्हा बोलणं आमचं झालेलं, पण तेव्हा काय जमलं नाही की सिरियल चालूच होती. पण त्यानंतर मग परत बोलणं झालं, मग आम्ही भेटलो, मग तेव्हा त्यांना कळलं की अरे हाच तो मुलगा आहे, मी याचं काम अगोदर बघितलेलंच होतं वगैरे असं सगळं. तर अशा प्रकारे ती मिळाली आणि एकंदरीत त्यांना कळ वाटलं की बाबा काम तर आपल्याला माहिती आहे, दिसणं किंवा दुसऱ्या गोष्टी अजून अडॅप्ट करणं, म्हणजे मुंबईचं असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र तिकडची भाषा काय विचार वगैरे सगळ्या गोष्टी शिकणं, हे करतो राजकारण आणि इकडचं राजकारण पण खूप वेगळं आहे, खूप वेगळं आहे. म्हणजे इकडे आपल्याला माहिती आहे आपल्या जवळचं नाहीये, पण तिकडे माणसांमाणसां म्हणजे एवढा जवळचं आहे तिकडे राजकारण, म्हणजे घराघरांमध्ये हे राजकारण आहे. तिकडच्या खासदारांना वगैरे
म्हणजे तिकडे कोण राहतात, ह्या या घरात कोण राहतं, काय नाव आहेत, हे नाव सकट माहीत असतात लोक, काय करतायत हे माहीत असतं. इकडे तसं नाही, तर ते सगळं शिकणं हे त्यांना माहीत होतं की हे करू शकतो. तर त्यांच्यासाठी त्यांना एवढं माहित होतं, काम करू शकतो, मेहनत करायला तयार आहे, तर आपण नक्कीच म्हणजे हे ह्याला घेऊन पुढे फिल्म करू शकतो. मला मला दर्शकांना एक गोष्ट सांगायची की म्हणजे बॉलिवूडमध्ये एखाद्या स्टार्सचा पुत्र आला तर एवढी चर्चा होते, तर मुळात हाही शुभंकर सुद्धा स्टार पुत्र आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण इतकी वर्ष म्हणजे जवळपास 35 वर्षांहून जास्त रंगभूमी, मालिका आणि सिनेमामध्ये काम करणारे जे तावडे काका आहेत, आपचे खूप लाडके जे तावडे काका आहेत, त्यांचा तो मुलगा आहे आणि त्यामुळे त्याला ते बायकडून घरातनं मिळालेलं आहे. त्यामुळे तो काही फ्रेशर असा नाही आहे, म्हणजे मायामध्ये तरी तो फ्रेशर नाही आहे, कारण ते बायकडून त्याला मिळालेलं आहे. तर रिंकू मला सांग की तुला एक तर मेंटॉर आणि गुरु नागराजांना, हा सिनेमाची जी प्रोसेस असते जेव्हा तुम्ही वाचता, नरेट करता, तुम्हाला डिरेक्टर नरेट करत असतो, तू काय मदत घेतलीस नागराजांनाकडून? तू गेली होतीस त्यांच्याकडे की बाबा मी असा सिनेमा करतेय किंवा मला असा सिनेमा असा करावा असं वाटतोय, माझ्याकडे ही कथा आली आहे, आणि त्यांनी काय सांगितलं तुला? मी जेव्हा गोष्ट ऐकली, मला आवडली आणि मी त्याला जाऊन सांगितलं की अशी अशी गोष्ट आहे, आणि कोणीही आमच्या टीममध्ये कोणीही फिल्म करत असेल तर आम्ही सगळे डिस्कस करतो, तर तो पण म्हणाला डिरेक्टर खूप चांगला आहे, मी त्याची फिल्म पाहिली वगैरे आणि छान गोष्ट आहे, करायला हरकत नाही. त्याची परमिशन मिळाली, आई बाबांची मिळाली, सगळ्या मित्रांची मिळाली आणि मलाही आवडलेली, मग आम्ही कर दिला. मुळातच सिनेमा आता जो रिलीज होतोय आणि सध्या सगळीकडेच राजकारण म्हणजे निवडणुकीचंच वातावरण आहे, तू अकलूज मधली आहेस, तू ते तितकं जवळून बघितलं आणि तुझ्या अकलूज मध्ये आता खूप वारं वेगळं वाहते, आजकाल कमळ हातात आलंय तिकडे अकलूज मध्ये, तर ह्या राजकारणाकडे बघ, तू लहानाची मोठी झालेली आहेस बघत असताना, म्हणजे तू जरी ऍक्टिव्ह पार्टिसिपेट नसशील त्याच्यामध्ये, तरी तू बघितलेलं आहेस घरामध्ये किंवा बाबांच्या तोंडून किंवा कोणाच्या मोठ्या वडीलधाऱ्या लोकांच्या तोंडून ते ऐकलं असशील. तू ही सिनेमा करत असताना तुला ह्या काही गोष्टी जाणवत होत्या, आठवत होत्या की हे गावात पाहिलेलं आहे, मदत होते या गोष्टींची, खूप मदत होते. पण म्हणजे नेमकं आता जे शुभंकर म्हणतो की मुंबईत राजकारण वेगळं आणि तिकडचं राजकारण वेगळं, नेमकं राजकारण वेगळं म्हणजे काय? आता ते मलाही नाही माहिती, मी इतक्या जवळ नाहीये किंवा मी इतकं खोलात जाऊन कधी त्याचा विचार केला नाही आणि पाहिजे नाही, फक्त ऐकलेलं की हे ते येत हे ते येत आणि असं तसं. गावा शहरातलं राजकारण एवढंच की ते फ्लॅटच्या दाराच्या बाहेर बंद होतं, सगळे मोबाईल मध्ये कामामध्ये आणि चालू असत. गावात ते घराघरात असतं, एका ठिकाणी काही गोष्ट झाली तर आजूबाजूचे जमतात आणि सगळे मिळून ते असतं, एवढं माहिती आणि खूप फरक असतो. पण शुभंकर तू जे म्हणतोयस की मला ते फार अडॅप्ट करावं लागलं कारण मी मुंबईकर आहे, ते अडॅप्ट करावं लागलं म्हणजे तू काय केलंस नेमकं? तिकडे कसं आहे आता मी जेव्हा मी रेखीपासनं अख्ख्या आमच्या डिरेक्शन आणि अख्ख्या क्रू बरोबर फिरायचं बरोबर, तर तेव्हा आम्ही फक्त अकलूजच असं नाही पण आजूबाजूची सगळी गावं आणि सोलापूर डिस्ट्रिक्ट मधले जेवढी जास्त करून कुठे झालेलं आहे एका जागी आम्ही नाही केलं कारण की ऑफकोर्स वेगवेगळे लोकेशन आणि त्यांना हवं होतं, तर तिकडच्या 100 किलोमीटरच्या भागात आम्ही तो अख्खा शूट केला. पण त्या रेखीसाठी आम्ही वेगवेगळीकडे फिरायचो, मग मी तेव्हा वेगवेगळ्या मुलांना तिकडच्या ऑब्झर्व करायचो, मग ऑब्झर्वेशन म्हणजे त्यांना मी सांगितलं मी रुईया मधून आहे, मला एक नाटक करायचंय आणि मी असंच मी बघतोय की काय कशी करताना असं बोलत हो मी त्यांना माहिती मी कोण आहे किंवा काय, मी गेलो मी सांगितलं की मला नाटक करायचंय आणि या विषयावर असलेलं तुला विषय म्हणजे मला आम्हाला एक गाव दिलंय ओके, तर मला पश्चिम महाराष्ट्र दिलंय का, तर तिकडे कशी मुलं आहेत किंवा काय त्याच्यावरती एक नाटक करायचं, तिकडच्या माणसांवरती एक नाटक ओके इंटरेस्टिंग, जी फिल्मची पण कॉन्सेप्ट आहे ती फक्त राजकारण किंवा राजकारणातला हा भाग किंवा हा माणूस किंवा हे अजेंडा असं नाही आहे, तर ही जी लोक आहेत ना की तिकडे जी अख्खी लोकांची कथा आहे, तर मला एकंदरीत जाण्याचं होतं की लोक कशी आहेत तिकडचे. तर मी त्या मुलांबरोबर राहायचो, मी त्यांच्या घरी वगैरे राहायचो, मी त्यांच्याबरोबर जेवण वगैरे आम्ही बनवले एकत्र, गप्पा टप्पा असं तसं तू काय करतो, मग तिकडे एकंदरीत एकमेकांशी कसे बोलतात, वडीलधाऱ्या लोकांशी कसे बोलतात, मुलींशी कसे बोलतात, तर मुलींशी तर मेजरली तर तिकडे बोलतच नाही, ते तेवढं कम्फर्टेबल आणि तेवढं इंटरॅक्शन नाही होत. तर जसं आम्ही राजकारण पण म्हणतो जे तू आधी पण विचारलं की काय एक्झॅक्टली आहे की वेगळं आहे वेगळं, तर तिकडे मला तरी असं वाटतं की इकडे ज्या अवेअरनेसने किंवा इकडे तर तसं बोललं पण जात नाही, आता समजा आपण मी मित्र वगैरे बसलोय तर आम्ही जास्त करून राजकारणावरती नाही डिस्कस करणार, तिकडे काय होतं
एवढं गाव, एवढ्या गावात मग एकच कोणतरी मेन असणार, मग त्याच्याबद्दलच सगळीकडे बोर्ड लागलेला असणार, त्याच्याबद्दलच मग ती चर्चा असणार, आणि ती चर्चा घरापासून अख्ख्या गावात मग ह्या घरातही चालली आहे, लिमिट असतं एक तेवढंच म्हणजे जे जे अंगणात चर्चा आहे तीच आतमध्ये किचनमध्ये पण, किचनमध्ये पण तीच आहे. कॅनव्हस आपण म्हणतो ना, तर का कॅनव्हस लहान आहे, शहरात गेलं की कॅनव्हस मोठा होतो, विविध विषयांवरती वेगवेगळी चर्चा होतात, तुमचं एक्सपोजर कम्प्लिटली वाढलेलं असतं. बरोबर, तिकडे तेवढं नाही आहे, तिकडे तेच बोलणं चालतं आणि ती त्यांची त्यांची लाईफस्टाईल होते, ती जगण्याचाच एक भाग होऊन जातो, तर त्या जगण्याच्या भागातच आम्ही तीच मग फिल्म मध्ये पण टाकायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे मकरंद सर नेहमी म्हणतात की ही फिल्म अशी अशा माणसांची, आणि माणूस म्हटला की त्याच्यामधून प्रेम आणि राजकारण आपल्याला कधीच काढता येत नाही, तर ह्या अशा लोकांची ही कथा आहे. एकंदरीत कलाकार म्हणून तुम्ही एका मोठ्या दिग्दर्शकाबरोबर काम करून आलेला असता, म्हणजे अगदी मुशीत घडलेला असता तुम्ही, त्याला सगळंच माहिती असतं, तुझे तुझे वीक पॉईंट माहिती असतात, तुझे स्ट्रॉंग पॉईंट माहिती, कारण त्यानेच घडवलेलं असतं. मुळात असं स्कूल करून आल्यानंतर जेव्हा दुसरं स्कूल मिळतं तेही नॅशनल अवॉर्ड विनर आहे, अशा वेळेला तुला काय वाटलं की बाबा हा डिरेक्टर याच्यामध्ये काय वेगळेपण आहे, की बाबा मकरंद बरोबर काम करताना मला हे जाणवलं, जे म्हणजे असं नाही म्हणायचं की जे त्यांच्यात नाही ते त्यांच्यात नाही, प्रत्येकाची एक वेगळी वैशिष्ट्य असतात, पण मग मकरंद मधली तुला वैशिष्ट्य काय वाटली, जी नागराज अण्णांकडे तुला, तू कारण नागराज अण्णांकडे तू शिकत होतीस, इथे तू शिकून थोडंफार तरी शिकून आली होतीस, काय वेगळं वाटलं त्यांच्याकडे? एकतर पहिल्या भेटीत आपण एवढं मोकळं होत नाही, तर मी बोलायचे सर खूप सेन्सिवली त्या गोष्टी सांगायच्या, ते खूप वेगळा, म्हणजे खूप जे प्रमाण बोलणं असतं ना ते त्याच्या पलीकडे जाऊन सगळं सांगतात एकतर, आणि ते पटतं माणसाला पुढच्या. आणि काम करताना म्हणजे आम्ही मधल्या काळात इतकं भेटत होतो, सतत बोलत होतो, त्याच्यामुळे एक ते डिरेक्टर आणि ऍक्ट्रेस पेक्षा आमचं एक मैत्रीचं नातं निर्माण झालं. आणि फरक म्हणजे तो खूप सेन्सिबल आहे आणि काम करताना खूप कम्फर्टनेसपणा जाणवतो आणि मजा येते, म्हणजे असं खूप वेगळं म्हणण्यापेक्षा सेमच आहेत दोघं. मला एक तुला महत्वाचा प्रश्न असा विचारायचा वाटतं, कारण खूप मोठे कलाकार असतात ना, त्यांची एखादी भूमिका खूप मोठी झाली तर त्याचा ना इतका पगडा राहतो त्यांच्यावरती, की एकतर त्यांना प्रेक्षकही सोडत नाहीत त्या भूमिकेपासून, आणि जो म्हणजे अगदी तुमच्या घरातले पण तुम्हाला त्याच संदर्भात बोलायला लागतात. तसं तुला तुझा प्रवास तू कसा निवड म्हणजे हे केलास, की तू आर्चीतनं बाहेर कशी पडलीस मुळात, म्हणजे तू त्यासाठी तुला काही वेगळी मेहनत करावी लागली का, मग तू म्हणजे नेमकं तू काय केलंस त्याला? आर्चीतनं बाहेर म्हणजे मला खूप जण विचारतात पण मला कळत नाही की बाहेर लोक मला अजूनही आर्ची म्हणतात. तुझी ओळख अगदी आयुष्यभर राहणार आहे. मी जेव्हा काम करायचंय मला व्यवस्थित आर्ची बनवलेलं, जसं तुम्ही आधी सैराटचं सगळं ऐकता, शूट संपलं आर्ची संपली तिथेच, मी प्रमोशनला जायचंय तेव्हा आर्ची असायची, पण नाही मी आर्ची सारखीच राहणार नव्हतं, माझ्यात हे नव्हतं. मी तुझं म्हणत नाही, लोक भासवायला लागतात तुम्हाला ते, मी तेवढं त्यांच्या पुरतं घेते. आता मला इथे आलं, हा ठीक आहे आर्ची ओके प्रेम आहे मी हा म्हणते, आणि पण मी जी रिंकू आहे मी तशीच राहते. आता इथे काम करते तर इथे राणीच दिसते, आर्ची नाहीच दिसत आहे त्याच्यात. तर 3 वर्षापूर्वी जो तुझा इंटरव्ह्यू केला होता तेव्हाची रिंकू राजगुरु आणि आताची रिंकू राजगुरु, याच्यामध्ये बराच फरक असा की रिंकू खूप बोलायला लागले आणि प्रमाण भाषा वगैरे असे शब्द तिच्या तोंडून यायला लागले, म्हणजे खूप चांगला बदल आहे तो सकारात्मक. तुझ्यातला तू बदल काय सांगशील स्वतःच, की तू काय बदल झालाय तुझ्यामध्ये? ते स्वतःला नाही कळत खरं तर, लोक बघतात निरीक्षण करतात त्यांच्यात वावरायला लागतात. जाणवलं असेल ना काहीतरी गोष्टी? हा म्हणतात बोलायला लागली आहे चांगली, आधी अजिबातच बोलत नव्हती आता बोलतीय वगैरे. तुला तुला शुभंकर एक विचारायचं आहे की एकतर नॅशनल अवॉर्ड विनर दोघ जण आहेत म्हणून दडपण असा प्रश्न माझा नाहीये, पण मुळामध्ये कसं असतं की ते घेऊन चालतो आपण जातो देवा सेटवरती थोडं, अँड टू न्यू कमर आहेस कारण तुला पहिल्यांदा सिनेमात काम करायचंय, तुझा पहिला सिनेमा आहे, तर ते दडपण तू होतं ठेवलं होतं स्वतःवरती की तू वर्किंग स्वतःच वेगळं करायचं? नाही नाही, कसं व्हायचं की माझ्या वर्किंग प्रोसेसमध्येच इतर लोकांना मी घेऊन काम करतो, असं अशी प्रोसेसच आहे माझी. कारण की एकटं एकटं जरी ऑफकोर्स इनिशियल प्रोसेसला आपलं आपलं कॅरेक्टर करण्यासाठी ते खूप आपल्याला आपलं इकडून खूप क्लिअर असायला लागतं, पण ते इकडून जर थोडंसं आपल्याला बेसिक्स त्या कॅरेक्टरचे क्लिअर झाले ना, त्यानंतर युवराज असा कॅरेक्टर आहे ना की तो माणसांचा माणूस आहे, बरोबर, खूपच ही इज अ पीपल्स पर्सन. तर मला हे कळलं की स्वतः स्वतःच्या ह्याच्यात न राहता आपण जेवढं सगळ्यांबरोबर राहू ना तेवढं आपण जास्त हे कॅरेक्टर अजून एक्सप्लोअर करू. ओके ओके. जेव्हा आमचे वर्कशॉप्स व्हायचे तेव्हा मकरंद सर, रिंकू, मी, महेश भोसले, शशांक शेंडे,
विठ्ठल काळे, आम्ही असे सगळे एकमेकांशी एवढे चांगले बॉन्डिंग होतं ना आमचं, एवढं चांगलं आम्ही एकमेकांशी राहायचो ना, की मग कोणाला नॅशनल अवॉर्ड मिळालाय का, कोणी एवढे फिल्म्स केलेत का, कोणी एवढे शॉर्ट फिल्म्स केले, की कोण कुठल्या ऍक्टरचा मुलगा आहे, किंवा कोण मुंबईतून आलाय, कोण अकलूज मधून आहे, की कोण माळीनगर वरून आहे, त्या सगळ्या गोष्टी राहतात बाजूला. आम्ही फक्त आणि फक्त मग टीम म्हणून, त्यानंतर को ऍक्टर्स म्हणून, आणि एकंदरीत एका प्रोजेक्टचं कसं चांगलं होईल ह्या म्हणूनच मग त्या दिशेने. शशांक शेंडेचं नाव काढलंच म्हणून मला तुम्हाला दोघांना विचारायचं की एखाद्या सीन मध्ये तुमचं असं होतं का की जेव्हा तुमचा सीन नसेल, मी बाहेर बसलेला असतो आणि शशांक शेंडेंचा सीन चाललाय असं, कारण खूपदा असं म्हणतात, म्हणजे बोललं जातं ऍक्टर्स कडनं की असं करून जातात ते. हो, आणि तुम्ही विचार करत असता हेच करायला मला जवळपास खूप असं विचार करायला, असं तुमचं व्हायचं की त्या माणसाकडनं तुम्हाला जरी तुम्ही त्याला विचारलं नाही तरी बघून बघून खूप मिळत होत. नक्कीच बघून, तर मी तर म्हणतो की आता हीच जी प्रोसेस आहे ना की बघून जास्त शिकणं, हे थिएटर मधून मला जास्त मिळाले मला तरी. कारण की आपण जेवढं चांगलं बघतो, जेवढं चांगलं ऑब्झर्व करतो ना, तेवढं जास्त आपण शिकत जातो. मग ते कुठेतरी ऍप्लिकेशन वगैरे त्याला जरासा वेळ लागतो. तर त्यांच्या बरोबर काम करत असताना तर ते मॉनिटरवर बघणं आणि थर्ड पर्सन म्हणून बघणं ते तर राहिलं, पण जेव्हा आम्ही सीन मध्ये पण जेव्हा एकत्र असायचो, जेव्हा समोरासमोर पण आमचा एक सीन आहे, म्हणजे त्या ट्रेलर मध्ये पण एक भाग आहे जिथे गुरुजी मला असे हात देतात, मी त्यांच्या हातात दोन्ही त्यांच्या समोर बसतो, तेव्हाच एकंदरीत त्यांच्याबरोबर सीन करताना जे गुरुजीचं कॅरेक्टर आहे, जे एकंदरीत ते एवढ्या पॉवरफुली ते त्यांचे जी वाईब्स आणि त्यांची एनर्जी देतात ना, की आपणच को ऍक्टर्स म्हणून जर कनेक्टेड असू ना, तर मग ती एनर्जी आपल्यामध्ये पण फ्लो व्हायला लागते. सर्वात जास्त कुठे होतं माहिती तुला सांगू, की जेव्हा तुमचा तुमचा बॅक असतो कॅमेराला आणि उंटी शॉट असतो, एक्झॅक्टली हे तुम्हाला माहिती असतं की मला काहीच करायचं नाहीये, आणि जे त्याचे एक्सप्रेशन तुम्हाला बघायला मिळतात जे कॅमेरात असतात पण ते तुम्हाला जे बघायला मिळतात, हे हे तुमच्यासाठी एक स्कूल असते. ते तर ऑफकोर्स असतं, कारण की आम फक्त तेवढंच नाही, आणि हे तर त्यांच्या वयसवरती झाला. चांगलं जास्त स्कूलिंग काय झालं माहितीये, जेव्हा त्यांच्या शोल्डरवर कॅमेरा होता आणि जेव्हा मी माझा सीन चालू होता आणि ते ते तसेच रिॲक्ट होत होते, ते जास्त मला तरी वाटतं ते शिकण्यासारखं, ते चॅलेंजिंग पण ते चॅलेंजिंग पण आहे, आणि प्लस ते शिकण्यासारखं आहे की भले एवढे मोठे ऍक्टर आहे तरीही ते थांबून ते तसे तसे त्या त्या इंटेन्सिटीने काम करतात आणि आपल्याला पण रिॲक्शन देतात, तर त्याच्यामुळे कामं सेम लेवलला राहतात. येस, तीच एक फॅमिली म्हणून एक टीम म्हणून आम्ही जी फिल्म जी अख्खी शूट केली ना, मग त्याच मला तरी असं कुठेतरी वाटतं की नक्की ते कुठे ना कुठेतरी पडद्यावरती दिसत असेल. दिसत असतो, बरोबर. आपण शेवटचे काही प्रश्न घेऊया. मला मला सांगा, कागर हा म्हणजे काय शब्द आहे, म्हणजे कागरचा अर्थ काय मुळात नेमका, तुम्ही जो समजून घेतला मकरंदकडनं, तो नेमका काय आहे, म्हणजे नेमका अर्थ नवाळी फुटवा किंवा आपण पालवी फुटते, तर त्याला 100-200 वर्षांपूर्वी तो गावात प्रचलित होता तो शब्द, त्या भागामध्ये ती जी कथा आहे ज्या त्या भागातनी म्हटली जाते, तर त्याचा हा एकदम शब्दशः अर्थ झाला की त्याचा काय. फिल्म मध्ये त्याचा असा म्हणजे अर्थ आपण म्हणू शकतो की हे मी कसं परसीव्ह करतो आज शुभंकर, की त्या ह्याच्यात ना प्रत्येक कॅरेक्टरला ना कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या क्षणाला एक वेगळा ना एक काय ना काहीतरी मोमेंट आहे. बरोबर, एक आम्ही पण एक फॉलो करते कागर मोमेंट म्हणून, तर एक कुठे ना कुठेतरी एक कागर कुठे कुठे सगळ्या कॅरेक्टरला. राणीचं जे कॅरेक्टर आहे त्याला तर मेजर लेवलला आहे, ओके, पण बाकीचे पण सगळे जे कॅरेक्टर आहेत ना नवाळी कुठे ना कुठे नवीन गोष्ट येते, हे ते तर सगळ्यांना एक एक वेगवेगळे असे मोमेंट्स आहेत. तर तो कागर हा शब्द एवढा ऍप्ट आहे या स्टोरीसाठी की म्हणूनच ती फिल्म बघितल्यानंतर तर सगळ्यांनाच कळेल की अच्छा ही काय असं ना, आणि का जाणून बुजून तसं नाव ठेवलेलं आहे. रिंकू, तुझ्या ट्रेलर मध्ये जेव्हा आपण आम्ही बघतो तेव्हा एक जाणवतं की एकसंधपणा नाहीये, एकच कॅरेक्टर नाहीये, तुझे चेंजओव्हर खूप आहेत, म्हणजे आधी प्रेमात पडणारी आणि त्याच्यानंतर खूप स्ट्रॉंग झालेली किंवा लोकांमध्ये सामील होणारी, तर हे कंगोरे जास्त तुला आवडले सिनेमाची कथा ऐकणं म्हणून तू कागर तुला जास्त भावतोय. एकतर मला ते इतकं आवडलं की शुभंकर म्हणाला तसं की प्रत्येक माणसाची एक छोटी गोष्ट आहे आणि त्याला एक नवहाळी किंवा कागर फुटतोय, आणि मी जे राणीचं कॅरेक्टर करते तिला तर इतक्या छटा आहे, ती युवराज बरोबर असताना ती त्याला कशी बोलते आणि वेगळीच रांगडी पण खूप त्याच्यावरती प्रेम करणारी आहे,
ती घरी आई बाबांसोबत खूप वेगळी आहे, पण ती परिस्थितीनुसार बदलत जाणारी पोरगी. ते गावात नाहीत का मुली राहून, ते बंधनं मग ओढणी, घराबाहेर जाताना डोक्यावरती पदर, ह्या सगळ्या परिस्थितीत ती आहे. आणि तिला एका पॉईंट नंतर उंबरटा ओलांडावा लागतो, मग तिला कागर फुटतो. आणि मग तिथून तिचा जो प्रवास आहे, ती राजकारणात उतरलेली दिसते, ती स्त्री नेतृत्व करणारी आहे, खूप छटा आहे तिला. बोलणंही वेगळं आहे, वावरणं वेगळं असतं. म्हणजे एक जाणवलं की म्हणजे तुझा जो तू त्या बाल्कनीत येते सणी असं काय हात वगैरे करतो, तेव्हा सरकारची खूप आठवण आली. म्हणजे हे कम्पॅरिझन नाही, पण ती एक आठवण आली की म्हणजे हे काहीतरी वेगळं आहे किंवा हे काहीतरी त्या पद्धतीचं आहे. आणि खरं तर ना, आत्ता ज्या प्रकारे एकंदरीत सगळं चाललेलं, म्हणजे जो एरा आहे ना आत्ताचा, विच इज कम्प्लिटली ऑन विमेन एम्पॉवरमेंट, त्या ह्याच्यात पण अशा प्रकारची फिल्म येणं आणि राणी हे कॅरेक्टर म्हणून लोकांसमोर येणं जे खूप पॉवरफुल आहे, त्यांना खूप हेल्प करेल मला असं वाटतं. पण निवडणुकीच्या काळात हा सिनेमा रिलीज होतोय, याचा ऍज अ ऍक्टर म्हणून मला वाटतं याचा खूप फायदा पण होतोय. नक्कीच होतोय. आणि तो तसा तसा विचार करून वायकॉम 18 स्टुडिओज प्लस आमचे डिरेक्टर प्रोड्युसर्स जेवढे पण आहेत, म्हणजे सुधीर कोलते असतील, विकास हांडे असतील, तर हे ह्यांनी विचारपूर्वक तो तसा निर्णय पण घेतलेला आहे. ऑफकोर्स वेगवेगळे ऍस्पेक्ट्स आहेत, पण मेजरली हा पण एक्सपेक्ट आहे, कारण की माहोल तसा आहे, तशी चर्चा पण चालू आहे, तसेच विषय चालू आहे, आणि त्याच विषयाला घेऊन समजा एक फिल्म येत असेल तर लोक तर नक्कीच बघणार, नक्कीच बघतील. आपण त्याचा आनंद पण घेणारच आहोत, सगळेच जण घेतील, सगळेच घेतील. रिंकू, कारण रिंकू सिनियर आहे, तिला प्रश्न विचारू त्यामुळे तर रिंकू हे माझे प्रश्न आहेत, हे लोकांचे प्रश्न आहेत, ते माझे प्रश्न नाही आहेत. म्हणजे आपण एक छोटासा रॅपिड फायर तुझ्याबरोबर खेळूया, कारण हे माझे प्रश्न नाही आहेत, मुळात माझ्या मनात काही असेच नाही प्रश्न, ते लोकांकडनं आलेले प्रश्न आहेत, जे आपण ऑनलाईन मागवलेले आहेत त्यांचे ते प्रश्न आहेत. एक छोटं छोटं आपण एक 5 प्रश्न पटकन एक रॅपिड खेळूया, की सुरुवात तुला, तयार असणार तू, काही प्रॉब्लेम नाही. अकलूच की मुंबई? अकलूच. सैराट की कागर? सैराट. शुभंकर की आकाश? प्रश्न आहे, ऑफकोर्स आकाश. तुला बॉलिवूडच्या कुठल्या ऍक्टर बरोबर डेट करायला आवडेल, म्हणजे विकी कौशल की राजकुमार? अजून विचार नाही केला खरं तर. मग त्या दिवशी त्या विकी कौशलचं नाव, आता मग माहिती तरी का विचारता, तू बदलते का? मग नाही म्हण, नाही का म्हणतेस? अच्छा, म्हणजे तुझं बदलत जाते, म्हणजे सिनेमे बघतेस तसं तसं तुला बदलत जात? असं काय, विचार करेन, विचार करणार. डेट वर कुणाबरोबर, मला तो ऍक्टर म्हणून खूप आवडतो विकी कौशल, तो ज्या पद्धतीने काम करतो, सिनेमात काम करायला आवडेल. कोणा? त्याच्याबरोबर नक्की आवडेल. ते प्रयत्न तू करशीलच ना, म्हणजे तसे आले तर सिनेमा तर तू नक्कीच कौशल म्हणजे. तर हे आपण रिंकूला प्रश्न विचारलेले आहेत, आणि कागरसाठी तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा. तुम्हाला जर काही कागर बघण्यासाठी प्रेक्षकांना आवाहन करायचं असेल तर तुम्ही सांगू शकता की नेमकं का तुम्ही हा सिनेमा बघायला या, काय ह्या सिनेमामध्ये वेगळं आहे, तुम्ही बोलू शकता. ह्या सिनेमामधून आम्ही भरपूर वेगवेगळे विषय मांडतोय. एका सिनेमात एवढे विषय मांडणं हे खूप कठीण असतं, पण ते आम्ही त्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे, मकरंद सरांनी त्याचा प्रयत्न केलेला आहे त्या स्टोरीमधून. तर नक्की पहा, आणि फक्त राजकारण समाजकारण ह्या सगळ्या गोष्टी नसून एक लव्ह स्टोरी पण आहे, माणसांची गोष्ट आहे, आणि खूप चांगली चांगली गाणी आहेत, तर 6 वेगवेगळी गाणी आहेत, तर एक कम्प्लीट पॅकेज आहे. तर प्लीज नक्की 26 तारखेला रिलीज होतोय, तर सिनेमागृहात जाऊन बघा कागर. मी पण तेच सांगेन की शुभंकर म्हणाला तसं कागर मध्ये खूप, मी तेच काय शुभंकर म्हणाला, आधी तो सगळं सांगतो, मला सांगायला काय ठेवलेलंच नाही. राजकारण आहे, सामाजिक समस्या, त्याचबरोबर खूप छान अशी लव्ह स्टोरी आहे, मित्रांची गोष्ट आहे, हळूहळू उलगडत जाणाऱ्या नात्यांची गंमत पण आहे कागर मध्ये. आणि मी आशा करते की तुम्हाला कागर ही फिल्म खूप आपलीशी वाटेल आणि आवडेल, आणि कागर बघितल्यानंतर खूप जणांना कागर फुटावेत अशी आशा करते. त्यासाठी प्लीज 26 एप्रिलला जवळच्या चित्रपटगृहात जाऊन कागर बघा. तर हे होते रिंकू राजगुरु आणि शुभंकर तावडे. माझं त्याच्यावरती असं म्हणणं आहे की 26 तारखेलाच नाही, त्याच्या पुढचे पण काही दिवस येतील, त्या सगळ्या दिवसांना सुद्धा जाऊन तुम्ही तो सिनेमा बघा. आणि आता 4th टप्प्याचं मतदान 29 एप्रिलला राहिलं आहे, तर त्यामुळे तुम्ही सकाळी मतदान करा आधी, त्याच्यानंतर तो सिनेमा बघायला जा. पण नक्की हा सिनेमा बघा, कारण की मतदान पण करणं महत्त्वाचं आहे, आणि त्याचबरोबर रिंकूचा हा जो रिंकूचा आणि शुभंकरचा मकरंद मानेचा हा जो काही सिनेमा आलेला आहे, वेगळा वाटतोय ट्रेलरवरनं, काहीतरी वेगळी कथा आहे त्याच्यामध्ये. काही जसं ती दोघंजणं म्हणत आहेत की राजकारण आणि समाजकारणाच्या पलीकडे जाऊन सुद्धा नाती आहेत, प्रेम आहे, सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये.
सो कागर बघा पण मतदान करायला विसरू नका. तर तुम्ही दोघेही जण आज इथे आलात, लोकमतला भेट दिलीत तुम्ही आणि आमच्याशी छान गप्पा मारल्यात, त्याबद्दल थँक्यू. थँक्यू सो मच.